नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमजद सिल्वरकार ॲक्सेसरीज अँड मेट्रो कार स्पा। आज आपल्याबरोबर आहेत सर मयूर कर्जतकर। सर एक वर्ष झाले होईल आता, म्हणजे लास्ट फेब्रुवारीमध्ये सर आले होते 21 मॉडिफिकेशन केलं होतं वॅगनरचं, भरपूर ॲक्सेसरीज केलं होतं। ॲक्च्युली सरांची टॉपेटच मॉडेल आहे ना, बट सीट कवर कोटिंग ह्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या। आता एक वर्षानंतर सर आले कोटिंगसाठी, एक असतं सेकंड कोट एक फ्री असतं, तर ते ॲप्लिकेशन घ्यायला आले होते। तर खरा रिव्ह्यू जो असतो तो सेलिंगनंतर असतो, बरोबर? तर सर काय अनुभव तर आमच्या रिव्ह्यूअर्सला सांगा। खरं तर खूप छान पद्धतीने यांनी सगळी सर्विस आम्हाला दिली। सर्विस सगळेच जण देतात, पण जो संपर्क आहे वर्षभर तो यांनी खूप चांगला ठेवला। म्हणजे कुठली अडचण आली यांना आपण ज्यावेळेस सांगायचो तर घेऊन या लगेच आपण करून देऊ, म्हणजे ते एक आश्वासन असायचं। त्याच्यामुळे बऱ्याचदा काय होतं की आपण जसं मोठ्या मोठ्या वस्तू घरातल्या असतात, फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असेल, हे एक ब्रँड बघून घेतो, तसं मला असं वाटतं की आपणसुद्धा मॅट्रोसारख्या ब्रँडमध्येच येऊन आपल्या या कारच्या ॲक्सेसरीज बसवूयात। कारण आमचं सीट कवर असेल किंवा खालचं सगळं फ्लोरिंग असेल याच्यामधला खूप छान आम्हाला अनुभव येतो। कारण आम्ही कुटुंबासाठी ही कार वापरतो, त्याच्यामुळे ज्यावेळेस आम्ही सगळे फॅमिली याच्यातून प्रवास करतो तर अगदी आपण घरातूनच घरात घरीच बसलो आहोत असा सगळा फील त्याच्यामधून येतो। त्याच्यामुळे मी अगदी संतुष्ट आहे यांच्या सगळ्या या सर्व्हिसमुळे, आणि माझ्या खूप खूप शुभेच्छा मॅट्रोला, अमजदभाईंना। तर आम्ही असेच येत राहू आणि भेटत राहू आणि यांच्याकडेच या सगळ्या गोष्टी करत राहू। धन्यवाद। थँक्यू सर, थँक्यू, थँक्यू। ॲक्च्युली काय होतं खरं की सेलिंग करताना सगळेजण बोलतात की असं तसं, जे खरं रिव्ह्यू आहे ना सर तो नंतर। कारण काय होतं, आपल्या वस्तू कशा राहिल्या, टिकल्या नाही टिकल्या, कस्टमरला तुम्ही जास्त चार्ज केलं की नाही हे नंतर कळून येतो। खरा रिव्ह्यू काय असतो 6 महिन्यानंतर 4 महिन्यानंतर। बाकी संतुष्ट ना सर? अगदी अगदी। तुम्ही आला, अजून कोण असेल त्यांना सांगा। नक्की नक्की, ठीक आहे, मी रेफर करतो। ओके, थँक्यू। हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।